आपल्याकडे पाहायला कोणीही तयार नव्हतं, आपल्याकडे कुठलेही मोठे साखर कारखानदार नव्हते, कुठल्याही मोठ्या संस्था नव्हत्या, शिक्षण संस्था ही चिमुकली असते नेहमी, आर्थिक सबल नसते. परंतु जो मुद्दा आमदार साहेबांनी पकडला होता का, आपल्याशिवाय आमदाराशिवाय आता याच्यात कुणी फार लक्ष घालणार नाही, त्यांनी लगेच भाळवणीला, भाळवणीची मंडळी असतील ना इथं, संभाषण दिसले मोठं कोविड सेंटर सुरू केलं आणि ते 4 महिने चालवलं माझ्या माहितीप्रमाणे. तिथे 2500 पेशंटला त्यांनी सगळ्या प्रकारच्या सुविधा देऊन चांगल्या पद्धतीने बरं करून वाटलं. त्यांनी सुरू केलेलं कोविड सेंटर जळगावचे आले जिल्ह्यापर्यंत, तुमच्यापर्यंत पोहोचली होती ना बातमी, आता कोणाच्या साक्षीची गरज आहे का? आमदाराच्या कामासाठी दुसऱ्या कोणाच्या साक्षीची गरज आहे का? आम्ही काही तालुक्यातली साक्ष काढली नाही. ते जळगावचे कोण आले ते माझ्या ओळखीचे नाही, त्यांनी सांगितलं सगळ्या जगामध्ये पोहोचलेलं आहे. याचा अर्थ असा आहे बरं. आता त्यांनी हे सांगितलं जळगावच्या पाटील साहेबांनी, जिल्हा परिषद सदस्य आहेत ते, मोकळ्या मनाने हे सुद्धा खालीमान घालून आहेत, आमदार खालीमान घालून ऐकतात, म्हणजे विनयशीलता. त्यांनी डोळे समोर केले तर कदाचित भाग वेगळा, परंतु मान खाली घालेले असल्यामुळं त्याचा अर्थ की मोठं काम करून सुद्धा नम्रपणे त्याचा जो काही धन्यवाद आहे ती ते स्वीकारण्याची त्यांची मानसिकता आहे. आमदार साहेब, मी गेले 40-45 वर्ष या तालुक्यामध्ये आणि त्याच्या आधी 10 वर्ष विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रातला गेले 25-30 वर्षाचा माझा अनुभव आहे. विशेषतः पारनेर तालुक्यातले विद्यार्थी हे अत्यंत बुद्धिमान आहेत. जुनी पिढी ही अत्यंत बुद्धिमान होती हे 40 वर्षापूर्वी आपले माजी खासदार दिवंगत काळेसाहेबांनी ओळखलं होतं. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी या तालुक्यामध्ये रयतचे हायस्कूल्स काढली, विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं आणि आमदार साहेब सुशिक्षित तरुणांना पारनेरच्या माध्यमिक शाळेमध्ये काम करण्याची संधी पहिल्यांदा कोणी दिली असेल तर ते दिवंगत शंकरराव काळे साहेबांनी दिली. रयतमध्ये फार मोठ्या स्वरूपात आपल्याकडचे मंडळ आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुमच्या समोर बसलेले जे आहेत ना फक्त आमचे सोनवळे सर असतील, भुजडे सर असतील, अनेक कानूरचे तर फार आहेत, कानूरच्यांना थोडंसं कानूरचं त्यांचं जमत नव्हतं, तिथले फार लोक नोकरीला लावले. बरोबर आहे ना? माझं त्यांचंही जमत नव्हतं, मला काही त्यांनी नोकरी लावला नाही तो किस्सा तुम्हाला मी नंतर सांगतो. त्याचा अर्थ काळेसाहेबांनी या तालुक्यामध्ये रोजगार निर्माण करून दिला सुशिक्षित तरुणांना. याशिवाय आणखी कोणी रोजगार निर्माण करून दिला तालुक्यामध्ये सुशिक्षित तरुणांना? कैलासवासी गुलाबराव शेळकेंनी दिला. मी ज्यांनी जे काम केलं ते सांगणारा माणूस आहे. शेळके साहेबांमुळे सुद्धा त्यांचे माझे मतभेद होते काही मुद्द्यांवर, परंतु मर्यादित प्रमाणात का होईना त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली. विशेषतः पठार भागावरचे अनेक मुलं हे बँकिंग क्षेत्रामध्ये गेले. आणि तिसरा कोणी दिला? अहमदनगर जिल्हा मराठवाडा. आज या ज्याला आपण तालुका म्हणतो, तालुक्यातल्या युनिट्सची माहिती खिलाडी साहेबांनी सांगितली, 10-11 युनिट्स आहेत वेगवेगळे, 15 असतील. आमदार साहेब कमीत कमी पारनेर तालुक्यात आज 500 ते 550 कर्मचारी हे अहमदनगर जिल्हा मराठा समाज संस्थेत तालुक्यातले आहेत. जे तालुक्यात आहेत काही तालुक्याच्या बाहेरसुद्धा अनेक ठिकाणी आहेत. आणि संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये या संस्थेमध्ये आज 4000 कर्मचारी काम करतात. कोणाची ही संस्था? कोण सावकार आमच्याकडे आहे का? जिल्हा मराठा शिक्षण संस्था
ही शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी 2000 रुपये दिले. नगरला ते रेसिडेन्शियल हायस्कूलचं ग्राउंड आहे ना, ते खरेदी केलं 1914 साली आपल्या आधीच्या पिढ्यांनी. 14 विद्यार्थ्यांवर सुरू केली होती शाळा. आज विद्यार्थ्यांची संख्या संस्थेमध्ये 1 लाख विद्यार्थ्यांची. काय पाहिजे त्यापेक्षा? 100 वर्ष झाली. निस्वार्थपणे जिल्हा मराठ्यांनी काम केलं. आमच्या पुढे आदर्श कोणाचा होता? रयतही सुरू झाली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, रय शिक्षण संस्थेपेक्षा 1 वर्ष आधी जिल्हा मराठा सुरू झाली, नंतर रय सुरू झाली. 1918 साली जिल्हा मराठा शिक्षण संस्था सुरू झाली आणि 1919 साली रय शिक्षण संस्था. पण पवार साहेबांसारखं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व, कर्मवीर भाऊराव पाटलांची सुरुवात, त्यामुळे ती झपाट्याने महाराष्ट्रात वाढली. जिल्ह्यापुरतं, जिल्हा मराठाने सुद्धा ग्रामीण भागातल्या गरीब शेतकरी शेतमजूर, जिरायत भागातला तरुण याला उच्च शिक्षणापर्यंत पोहोचवण्याचं काम या उपसभापती वेलकर साहेब आलेले. आनंद वाटला मला तुम्ही आला याचा. माझे जुने त्यांना सभापती आपणच केलं होतं. हा, ते कबूल करून घेतो त्याच्यात. सांगण्याचा उद्देश असा की मग हे जे आम्ही केलं ना, त्याचं प्रमुख कारण जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे संस्कार आहे. कैलासवासी शंकरराव काळे साहेबांचे संस्कार आहेत. बाळासाहेब विखे पाटलांचे संस्कार आहेत की न्याय देत असताना गरीब माणसाला त्याचा पक्ष तपासायचा नाही, त्याला गरज किती आहे, त्याची परिस्थिती कशी आहे हे पाहून न्याय द्यायचं. खरं म्हणजे मी 60 वर्षापूर्वीचा BSc फिजिक्स, मी आलो BSc-हून, काळे साहेबांचं फार नाव होतं आणि ते राय शिक्षण संस्थेचे चेअरमन होते. सोनावळे सरांना, भुसळे सरांना माहीत असेल तर ते भिंगारला राहायचे. बंगला होता एका आर्मी ऑफिसरचा रिटायर, त्यावेळेस भिंगारला राहायचे, अध्यक्ष असतात. मला कोणीतरी सांगितलं का रे ते एस सी झालं, तू जा काळे साहेबांना भेट, त्यांच्या माध्यम सांगितलं आहे तुला नोकरी देतील. गेलो अर्ज घेऊन भेटायला. आता मी त्याच्या आधीपासूनच हे बाकीचे उद्योग करायला लागलेलो होतो. बाबासाहेब ठोब्यांच्या नादी लागलो होतो, मोर्चे फिरचे काढत होतो, त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो होतं. त्यांनी थोडीशी माहिती घेतली. या म्हटल्यानंतर 1-8 दिवसांनी मग त्यांनी ते आता त्यावेळेला पारनेर तालुक्यामध्ये एकच एक होते, मी त्यांच्यातला दुवाच आहे. त्यांनी त्यांना सांगितलं चांगला आहे पण तो जड जाईल आपल्याला पुढं, तुम्ही ठरवा घ्यायचं का नाही नोकरी. गेलो परत भेटायला बोलावल्याप्रमाणे त्यांना, अरे बाबा चांगला आहे तू, चांगला आहे पण मला काय वाटतं तू लॉ कर, तू काय या नोकरीच्या फंडात पडू नको. म्हटलं चला आता हे काय आपल्याला नोकरी मिळण्याची शक्यता नाही, लॉ मी लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली. हा प्रसंग नंतर मी त्यांना सांगितलं आहे ते विसरून गेले होते. सुदैवाने त्याच्यानंतर 10 वर्षातच मी नंतरच्या काळामध्ये युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो, समाजकारण करायला लागलो, विद्यार्थ्यांच्या आंदोलनं उभे केली. काँग्रेस पक्षाने युवकांना संधी द्यायचा निर्णय घेतला, काँग्रेस पक्षाकडे मी उमेदवारी मागितली ह्या विधानसभा मतदारसंघाची. मुंबईला मुलाखती होत्या, बायोडाटा आधीच गेले होते आणि मुलाखतीला मी आणि शंकर काळे एकच रांगेत उभे होतो. योग आता लिहूनच काढायचंय मला शेवटी शेवटी. आज तुमच्या साक्षीने सांगतो आम्ही एकच रांगेत होतो. आता मी पहिल्यापासूनच थोडस बोलायला ऍडव्हान्सच असल्यामुळं आपोआपच ती जी कमिटी दिल्लीहून आली होती आणि महाराष्ट्राची होती त्यांनी पाहिलं चांगलं आहे तरुण, जर तरुण आपल्याकडे, कारण तोपर्यंत ते काँग्रेस म्हणजे सोगा टोपी आणि त्या अवघड हे तरुण पोर असे आले तर बरं आहे. आणि ते
युवक काँग्रेसच्या आदेशाप्रमाणे मला तिकीट मिळालं. काळेसाहेबांचं जाऊन तिकीट मला मिळालं. काळेसाहेबांना पण एवढं माझ्याकडे गाडी नव्हती, मी पाठीमागे येत होतो, मला पाठीमागे यायला गाडी नव्हती. काळेसाहेबांनी स्वतःच्या गाडीमध्ये, ॲम्बॅसेडर होते, चल तुला मी सोडतो आता, चल आता जाऊ पार्ना. शेवटचा दिवस होता तो अर्ज भरण्याचा, त्यावेळी काय फार ॲफिडेविटन हे लागत नव्हते. गाडीत मग आम्ही आलो, तेव्हा तू कसं काय या उद्योगात पडून म्हटलं, तुम्ही जर नोकरी दिली असतात मी तिथं सुद्धा झालो असतो. म्हणजे त्यांनी नोकरी दिली असती तर मी उचड सरन सोनवळ सरांच्या शेजारी बसलो असतो आजपर्यंत. आपत त्यांच्यावर झाली. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, आपल्याकडे कोणी नोकरी मागायला आलं ना देऊन टाका. उद्योग नको. हे सगळ्या गोष्टी मी का सांगतो तुम्हाला सांगतो की तुम्ही आम्ही फार सामान्य कुटुंबातली माणसं, म्हणजे नोकरी मागायला श्रेष्ठीकडे गेलेला माणूसच मुलगाच हा त्या तालुक्याचा आमदार होतो, हे दुसरीकडे नाही कोणी. तुमच्या लोकांचे सतत असताना देशमुख, पाटील, वाडे, जमीनदार त्यांचेच हे पारण्या तालुक्यात होणे नाही. बाबासाहेब ठोक्यांचे वडील आप्पा गुरुजी होते, शिक्षकच होते. माझे वडील भाऊसाहेब जावर हे शिक्षकच होते आणि तुमच्या वडील शिक्षकच आहे. जळगावकर शिक्षकांचे मुलंच होतात आमदार इथे. जमीनदाराचे यांचे होणे नाही. तालुका फार बौद्धिकदृष्ट्या अत्यंत प्रामाणिकपणे जे गरजेचं असेल ते करतो. तुम्हाला सांग अत्यंत गरजेचं जे असतं त्या काळी विशेष पिरियडमध्ये काय करणं गरजेचं आहे, राजकीय निर्णयसुद्धा तालुक्यातला माणूस अचूक घेतो. त्याचं क्रेडिट कोणी एकमेकाला देण्यात हशीर नाही, परंतु माणूस अचूक घेतो. या तालुक्यातला माणसाचा 35 वर्षाचा मला 35 वर्ष यांच्यातच मी काम करतो. माणूस ना माणूस मला माहीत आहे, ते ओळखतात मी सच्चा कोण, आपलं हित कोण करू शकतं, आणि त्या व्यक्तीच्या जवळ ते जातात. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण अनेक चांगल्या गोष्टी या तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसंग समाजाचं जे नगरला कॉलेज आहे, न्यूयॉर्क कॉमर्स कॉलेज याच नावाने, आमदार साहेब त्याला नॅकचा A++ दर्जा आहे, जे महाराष्ट्रात फक्त आपल्याला पहिल्यांदा मिळाला. त्यानंतर सेंट झेवियर्सला मिळाला, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजला मिळाला, त्यानंतर यशवी कॉलेजला मिळाला. पहिलं जे मिळालं ते आपल्याला शेतकऱ्यांच्या मुलांनी चालवलेलं कॉलेज, शेतकऱ्यांच्या मुलाच्यासाठी त्याला A++ दर्जा मिळाला. आणि दिल्लीवरून शिक्षण विभागाचा खास मेसेज आला विद्यापीठाला का यांना ऑटोनॉमस दर्जा द्या, स्वायत्त करा हे महाविद्यालय. बैठक बोलवली का होत नाही अजून, यांचा अर्ज का नाही आला. त्या बैठकीला प्राचार्य झावरे, आपले प्राचार्य झावरे आणि अध्यक्ष म्हणून मी आम्ही गेलो विद्यापीठात. तर त्या तिथं सगळ्या महाविद्यालयांचे पुण्याचे प्राचार्य होते, हायफाय होते सिम्बॉयसिसपासून सगळे. परंतु दिल्लीहून आलेल्या त्या शिक्षण तज्ज्ञांनी, मग तुम्ही ग्रामीण भागात एवढं गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देऊ शकता, त्यावेळेला आम्ही सांगितलं की आमच्याकडं हे याला फॅकल्टी म्हणतो किंवा प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, हे बांधिलकी सामाजिक बांधिलकी असणारे शिक्षक, सामाजिक बांधिलकी असणारा कर्मचारी यांची ही संस्था आहे. आणि म्हणून आमच्या संस्थेला ॲटोनॉमस कॉलेजचा दर्जा मिळाला. त्याचं उद्घाटन डायरेक्टर हायर एज्युकेशन आले होते, त्यांनी केलं. आता हे एवढ्यावरच थांबेल का नाही, आम्ही रयतचं पाहतो, नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजसेवा संस्थेचं पाहतो. हे जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सगळा महाराष्ट्रात आहे, जिल्ह्या जिल्ह्यात, पण आज आपण नंबर 1ला आहे. नंबर 1ला नाशिक आहे, नंबर 2ला आपण. ज्या वेळेला रयतनी याच्याही पुढचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला, माझ्या माहितीप्रमाणे रयत शिक्षण संस्थेला ॲटोनॉमस क्लस्टर युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळणार आहे.
रयत युनिव्हर्सिटी, रयत विद्यापीठ, आणि त्याचा प्रस्ताव हा त्यांचा गेलेला आहे. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, आगामी 5 वर्षात आमच्यासुद्धा 14-15 कॉलेजेस आहेत. सर सांगायला विसरले, लॉ कॉलेज ग्रँटेबल जे आहे ते नंबर 2 आज आमच्या कॅम्पसमध्ये आहे. भविष्य काळात अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजसुद्धा क्लस्टर युनिव्हर्सिटी म्हणून होण्याची शक्यता आहे, आणि त्या दृष्टीने आमची तयारी, संस्थेची तयारी आहे. आमच्याकडे असणारा जो स्टाफ आहे तो तेवढ्या दर्जाचा आहे. तर सगळ्या गोष्टी मी एवढ्यासाठी सांगतो की शिक्षणातूनच या तालुक्याची नवी पिढी घडणार आहे. दुसरा आपल्याला मार्ग नाही. सगळ्यांनी असं ठरवलं तर आम्हाला पुढारीच व्हायचं. सगळे निलयजी लंके किंवा नंदकुमार झावरे किंवा बाबासाहेब होऊ शकत, त्याला एक तकदीरचाही भाग लागतो ना थोडस. तर उच्च शिक्षित तरुणांना माझं सांगणं आहे की राजकारणातूनच आपण का आपलं नाव गवत असं नाही, आपण शिक्षणातून चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा करायची ठरवली तरी तुमचं नाव गवत. आता ह्याच गावचे एक अत्यंत विद्वान डॉक्टर बांडे पुण्यामध्ये आहेत, माहीत नाही टाकळेकर आहेत का? बरोबर आहे ना? मी सांगतो ते डॉक्टर बांडेंचं नाव कमी झालं का? टाकळेचं नावच मोठं केलं ना त्यांनी. जिल्हा परिषद सदस्यापेक्षा ते मोठे आहेत का लहान? कशासाठी अभ्यास करतात? शिक्षणातून सुद्धा तुम्ही मोठे होऊ शकता, शिक्षणातून सुद्धा मोठे होऊ शकता अनेक ठिकाणी हे सिद्ध झालेलं आहे. आज आपल्या तालुक्यातले अनेक लोक हे ज्याला आपण म्हणतो की IT इंडस्ट्री, त्याच्यामध्ये मोठमोठ्या पदावर काम करतात, लाखो रुपयाचे पॅकेज मिळवतात. आपल्याकडं पारनेरला नगरला कॅम्पस इंटरव्ह्यू होतात, मोठमोठ्या कंपन्या येतात. आपल्याकडचे जे विशेषतः केमिस्ट्री आणि कॉम्प्युटर ह्या दोन डिपार्टमेंटचे जे विद्यार्थी आहेत, एकही विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यावर खाली राहत नाही, इथेही राहत नाही आणि नगरलाही राहत नाही, शेवगावलाही राहत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल का, कॅम्पस इंटरव्ह्यूच्या वेळेस माझ्या दुसऱ्या कामाच्या निमित्ताने मी पारनेरला होतो, नंतर नगरलाही होतो. फार्मास्युटिकल इंडस्ट्री होती, सूरतची होती आणि त्याचे लोक आहेत आहे ना, केमिस्ट्री डिपार्टमेंटचे हे छोटे आहेत ना, हां डॉक्टर ठोबे. अरे डॉक्टर ठोबे PhD आहेत, ZP सदस्यापेक्षा मोठे आहेत का लहान आहेत? काय फार फरक करून बसायचं आपण? डॉक्टर आहे बरं का? आमदार साहेब 2 आहेत रे तिथं PhD झालेले, आणि 2 कॉलेजचे प्राचार्य आहेत. त्या पळसपूरमध्ये काय आहे ते मला समजत नाही, नगरला सुद्धा आणखी 2-3 काय आहेत, PhD आहेत सगळे. एवढ्याशा बारक्या गावामध्ये 5-5 PhD असले तर काय खाण्याचं ना, काय काय पाहिजे तुम्हाला आणखी? कशासाठी राजकारणामध्ये डोकं खराब करून घेता? ज्ञानातूनच तुम्ही मोठे होऊ शकता. आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांचा आपल्याला उपयोग कॅम्पस इंटरव्ह्यूचं मी तुम्हाला सांगत होतो, त्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये उद्घाटनात मला या म्हटलं, मी प्रेमॅसेसमध्ये होतो, मी गेलो, मग मी त्यांना विचारलं, प्राचार्यांनी आहेर आहेत प्राचार्य इथे आता आर के आहेत, ते म्हटलं की ही कंपनी आपल्याकडे तिसऱ्यांदा कॅम्पस इंटरव्ह्यू घ्यायला आली. ते जे आलेले होते अधिकारी नॉन महाराष्ट्रीयन होते, त्यांना विचारलं का आमच्या कॉलेजमध्ये पुन्हा पुन्हा येतात? तर म्हणलं नाही, मी नगरच्या तुमच्या शाखेच्या कॉलेजमध्ये जातो. म्हटलं काय काय विशेष काय आमचं? आपलं फीडबॅक घ्यायचा म्हणून ते मला म्हटले की हुशार मुलं तर सगळ्याच ठिकाणी आम्ही सिलेक्ट करतो, पण कष्ट करण्याची तयारी असणारी मुलं फक्त आम्हाला नगर जिल्ह्यात आणि पारनेर तालुक्यातच मिळतात. कुठल्याही कामाला ते नाही म्हणत नाही, म्हणून आम्ही इथेच मुलं घेऊन जातो. म्हणजे आपल्याकडं विद्वत्ता आहे, आपल्याकडं कष्ट करायची तयारी आहे. मग आमदार साहेब आता तुमची जबाबदारी आहे, ह्या सगळ्या ज्यांना काम मिळालं ते तर मोठे होतील. गाव मोठं झालं, कुटुंब मोठं झालं का तालुका मोठा हो, ते मोठे होतील. राहिलेल्यांना आपण सुपाच्या एम आय डी सीचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. आमच्यामुळे झालं तर तुम्ही म्हणता ठीक आहे, काही लोक विसरून गेले
अर्थात त्याचं मला काही वाटत नाही, मला त्या गोष्टीचं काही वाटत नाही. ती होत असताना सुद्धा पवार साहेबांची न्याय देण्याची भूमिका होती म्हणून झाली. ज्यावेळेला मी आमदार होतो त्यावेळेला परवा दिवशी इथं येऊन गेलेले पालकमंत्र्यांचे वडीलही आमदार होते. आणि घोडेगाव नगर औरंगाबाद रोड आणि सुपा पुणे औरंगाबाद ह्या दोनपैकी कुठलीही MIDC ही प्रायोरिटीने घ्यायची, D+ झोनमध्ये घ्यायची याच्यावर चर्चा झाली. आग्रह त्यांचाही होता, परंतु पवारसाहेबांना पारनेर तालुक्याची स्थिती माहीत होती. मी आपल्या सुप्या या MIDC मीटिंगमध्ये बाजू मांडायला लागल्याबरोबर ते म्हटले, नंदकुमारजी मला माहीत आहे तुमच्या तालुक्यातले 50,000 लोक इथं मजुरीच्या कामाला लागले आहेत मुंबईमध्ये, तुमचीच MIDC मला करावं लागेल, म्हणून ती MIDC झाली. MIDC श्रेय 100% पवारसाहेबांचं. आज मी तुमची बातमी वाचली की मुळेचं पाणी पारनेरला पाजणार. अवश्य हा झगडा तर मी 35 वर्षापूर्वीच केला. MIDC आपली MIDC मंजूर झाली, उद्योग खात्याने विचारलं परमनंट सोर्स पाण्याचा कोणता आहे, सगळ्या विद्वान माणसांनी जिल्ह्यातल्या विसापूरचं आहे म्हटलं. विसापूरला स्वतःचं काय पाणी होतं? विसापूरला कुकडेडा कॅनलची ब्रांच काढून आपण तिथं पाणी, मीच होतं त्यावेळेला आमदार शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, मीच त्यावेळेला उद्घाटन शंकरराव चव्हाणांचे असते, तिकडून ओव्हरफ्लोचं पाणी आलं तर विसापूरचं धरण भरणार, मग त्याच्यावर MIDC चालू शकत होते. ओढारी उत्तरेचे काय म्हणायचे, नाही नाही झाली पाहिजे, सुप्याला MIDC झाली पाहिजे, पण पाणी तिथूनच घ्या, मुळेचं पाणी नको. शेवटी पवारसाहेबांनी ओळखलं, त्यांना अरे बाबा प्रायोरिटीचे जे क्रम आहे, पहिल्यांदा प्यायला, दुसऱ्यांदा इंडस्ट्रीला, तिसऱ्यांदा शेतीला. उद्याच्या काळात कमी पडायला लागलं तर इंडस्ट्रीसाठी स्वतंत्र धरणं बांधून जसं टाटाने लोणावळ्याला बांधलेलं आहे, परंतु आता सुप्याला आपल्याला मुळेतूनच पाणी द्यावं लागेल आणि त्यांनी ते मुळेतूनच मंजूर केलं म्हणून MIDC चालू आहे. त्याच पाणी सुप्याला चासलन ह्या रस्त्यातल्या गावांना आपण देतो मुळेचं पाणी. पाण्याचं भांडण हे जिल्ह्यातलं आता हळूहळू तुम्हाला समजेल पुष्कळ त्रास देणारं भांडण. एवढ्यासाठी मी सांगतो की आपला झगडा हा तालुक्यात नाहीच आहे. जे झगडा करण्याच्या मनस्थितीत असतात ना, त्यांना आपण फार वेळ देऊ नका. आपला झगडा हा उत्तरेतल्या नेतृत्वाशी आहे, दक्षिण भाग हा स्वावलंबी व्हावा, आत्मनिर्भर व्हावा असं फार सहजासहजी वाटत होतं असं नाही कोणा, तो खरा उद्याच्या काळातला झगडा आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण काम करताना जरा कॅल्क्युलेटिव्हली काम करा. तुम्ही ते करताच आहात, आता तुमचा फीडबॅक इतकं भयानक आहे म्हणजे सांगता येत नाही, अनप्रेडिक्टेबल आहात तुम्ही. परंतु लोकांमध्ये आम्ही पेपरमध्ये वाचतो पाहतो, फोटो येतात तिकडे क्लिपिंग. वाशिमला गेले तरी तुमच्या भूती गर्दी, आणि तिकडं गोवंडीला गेले तरी तुमच्या भूती गर्दी. राजेश टोपे तुम्हालाच बोलवतात, धनंजय मुंडे तुम्हालाच बोलवतात, जळगाववाले बोलवतात. आता हे एवढा बोलवा बोलवे आणि तुमच्या पाठीमागं हा एवढा ससी मिरा, तर माझं म्हणणं आहे यांच्याकडे जास्त तुम्ही RR पाटलांसारखे मोठे व्हा. परंतु आपलं अंथरून पांघरून सांभाळलं पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, फार मोठी जबाबदारी आहे तुमच्या. या तालुक्यातल्या जे पांडा आहे राजकीय, मला जो ज्याच्यात मी स्वतः सक्रिय होतो, बाबासाहेब ठुबे माझा पराभव करून मी नव्हतो आमदार झाले, आम्ही दोघं एकाच तालमीतले पण एकमेकाच्या विरुद्ध उभे राहिलो, आमदार झाले, एक टर्म घेतली त्यांनी, पुढं मी निवडून आलो, दोन टर्म घेतलं, वसंतरावही माझ्यानंतर आले, त्यांनी दोन टर्म घेतले,
तिसऱ्या आवटी निवडून आले, त्यांनी 3 टन घेतला. आता लंके निवडून आले 1, 2, 3, किती टन पाहिजे? 4, कमीत कमी 4. तोपर्यंत दुसरा विचार करू नका, माफ करा. लोकांचा अपेक्षा भंग होईल, लोकांचा रोष येईल तुमच्यावर, कारण 5 वर्षात लोकांची अपेक्षा नाही करत. 2 वर्ष गेले तुमचे, कोरोनातली माणसं वाचवण्यामध्ये सांभाळण्यामध्ये 2 वर्ष गेले ना, फंड नाही कुठल्याच प्रकारचे, तरी तुम्ही काम करतात तुमच्या असणाऱ्या इतर सांगतेदारांच्या मदतीने. अशा परिस्थितीमध्ये तालुकाला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी 20 वर्ष या तालुक्यातच राजकारण करावं लागेल. कुठलाही विचार करू नका. उदाहरण सांगू का माईकवर? असे आमच्या काळात सुद्धा डांबरट आमदार होतो, मी होतो, भानदास मुरकोटे होता, दोघं 5 होतो, डांबरट होतो, काय प्रस्थापित नाही तर आम्हाला काही नंगटच होतो. नगर जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणूक आली 93-94 साला सर, पवार साहेबांनी बोलावलं, कोणाला उभं करायचं? आता दक्षिणेत होती त्यावेळेला, पण दक्षिणेत नव्हतो आम्ही, उत्तरेत होतो. पण पवार साहेबांनी डांबर कधी एकदा बोलावं म्हटलं सगळे नगर जिल्ह्यातल्या आमदारांच्या बैठकीमध्ये. पवार साहेब म्हटलं तर मध्येच निवडणूक आली, कोणी खर्चही करणार नाही, परंतु निवडणूक तर आपल्याला घ्यावीच लागेल, करावीच लागेल. आमच्याबरोबर आमच्याच सिनियर, तुमच्यासारखंच कायम लोकच असणारे दादा पाटील शेळके होते, आमदारच होता. मी भानदास मुरकोटे आणि बबनराव बाजपेयी आग्रह धरला, दादा पाटलाला उभं करा. तर दादा पाटलानं म्हणत होते, अरे बेटे मला ना करा, मला कशाला, ते आमदार असतात, त्यांची चौथी वेळ होती आमदारकीची. म्हणले अहो, म्हटलं न सांगता निवडून येते, येऊ नका तुम्ही. दादा पाटलांना इच्छेविरुद्ध उभं केलं, ते निवडून आले, खासदार झाले. पूर्वी जेवढा प्रभाव होता तेवढं काम ते करू शकत होते, ते नंतर करू शकले नाही. त्यामुळं खासदारकी फंदातच नको आपण. फंदातच नको, तुम्हाला सांगतो याला व्हायचं ते आर आर पाटला घ्यावा, आम्हाला काही घेणं ते नाही. आमचा माणूस आर आर पाटलासारखा झाला पाहिजे, एवढं झालं आम्हाला दिसत आहे. सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की नेतृत्व निर्माण झालेलं हे साधं नेतृत्व आहे. आज त्यांना जे मताधिक्य मिळालं तुम्ही सांगा सगळ्यांनी, पत्रकार मित्र तर माझे आहेतच, स्वप्न तरी होतं का आपलं, होतं का? आता तुम्ही छापता का आमका किंग मेकर, नंतर आमका गेम चेंज, हे सगळं ठीक आहे, याच्यात काय हासिल नाही. कोणालाही त्याच्यातला अंदाज नव्हता का एवढा मोठा प्रचंड स्फोट होईल. म्हणजे या तालुक्यामधला सामान्य माणूस हा इथल्या राजकीय कार्यकर्त्यापेक्षा जास्त निर्णय क्षमता असलेला आहे, हे पहिल्यांदा तुम्ही. तुमच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे, मी सगळे आकडे वर का मला ते मोकळा वेळ आहे, त्याच्यात एक ते पुस्तकं वाचतो नाही, ते शिक्षकांचं काही पाहतो नाही, तर ते आकडे काय झालं. 3-4 गावं सोडले तर एकाही गावामध्ये तुम्ही मागं नाही, तुम्ही नंबर 1. 134 गावामध्ये असं होऊ शकतं? पहिल्यांदा घडलं ना. याचा अर्थ त्या 134 पैकी काही गावं असते होते का तिथे लय दुबळा माणूस होता तुमचा, सामान्य होता तुका. मतं मात्र कसं पडलं, कसं झालं, याचा अर्थ गावोगावी जो दबाव होता तो दबाव झुगारून दिला जनतेने, आणि सामान्य माणसाच्या ताब्यात तालुका द्यायचा हे ठरवून हा निर्णय घेतलेला आहे, आणि हा यश मिळालेला आहे, हे तुम्ही पाळू शकता. हा जो विश्वास सामान्य माणसामध्ये आहे त्या विश्वासाच्या पाठीशीच तुम्हाला उभं राहावं लागेल उद्याच्या काळामध्ये. तुमचं काम करण्याची क्षमता चांगली आहे, तुम्ही ठरवलं एखादी गोष्ट तर लगेच दुसऱ्या दिवशी मुंबई मंत्र्याला पत्र, शेरा मारून घेतला का लगेच त्याचा पाठपुरावा,
का लगेच मीटिंग लावतात, पत्र गेलं आणि डिस्पॅच नंबर दिला, याच्यावर तुम्ही थांबत नाही चांगल्या पद्धतीचे। तर आमच्या संस्था पातळीवर आम्हाला सगळ्याच पद्धतीच्या छोट्या छोट्या अडचणी येतात, आम्ही तुमच्याबद्दल आणत नाही, आम्ही आमच्या लेवलच सोबवतो आणि पवार साहेब आमच्या पाठीशी उभे आहेत। आमचा शताब्दी महोत्सवाला त्यांनी आले होते, त्यांच्या हस्ते झाला, त्यांनी सांगितलं काय असणार अर्ध्या रात्रीमा कुठली अडचण पवारसाहेब आपल्याला येऊ देत नाही। प्रश्न फक्त एकच आहे की काही सामुदायिक प्रश्न, एसटीचा संप आता किती वाईट स्टेजला गेलेला, अत्यंत ज्याला आपण म्हणतो की एक गोष्ट आपण मान्यच केली पाहिजे, तर सगळ्यात गरीब कर्मचारी कोण असेल तो एसटीचा, दोन कर्मचारी हे सगळ्यात गरीब, एक एसटीचा दोस्त पूर्वी होता पोस्टमन सायकलवर, पोस्ट टपाल घराघरात वाटायचं ना, काय अवस्था असते ते कमी गेले, संपत संपत आले, एस टीकडं दुर्लक्ष झालं असं म्हणता येणार नाही, पण सिरियसली काही झालं नाही आणि त्याचा परिणाम स्फोट व्हायचा। तसंच आम्ही सुद्धा संस्था चालवत असताना दोन वर्गांना घेऊन चाललो आहे, एक खूप श्रीमंत ग्रँड टेबलचा शिक्षक वर्ग आणि दुसरा त्यांच्यापेक्षाही जास्त गुणवत्तावान विदाऊट ग्रँडचे विनाअनुदान तिथं असणारं शिक्षक, पी एच डी आहे, अनेक पी एच डी आहे, आम्ही तरी कुठून पगार देणार, संस्था देऊ शकत नाही। माझी तुम्हाला विनंती आहे की हा प्रश्न तुम्हाला लक्षात आणून द्यावा लागेल शासनाला, शासनाला माहीत आहे पण कशाला जाऊ दे, कधीतरी याचा स्फोट होईल। आमचं म्हणणं हे सुशिक्षित आहेत, क्वालिफाईड आहेत, जास्त कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे, त्यांना नाही तुम्हाला आम्ही म्हणणार नाही, त्यांना सातवा वेतन आयोग द्या, सहावा वेतन आयोग द्या हे आम्ही म्हणणार नाही, परंतु त्यांना 20% आणा ना, ग्रँड टेबलच्या 20% आणा त्यांना, मग आम्ही काही मदत करू त्यांना। असे पी एच डी झालेचे सेट नेट क्वालिफाईड झालेले आहेत, अत्यंत गुणवत्ता असणारी ही माणसं आहेत, यांना जगवलं तर पाहिजे ना आपण, ते शिकाव, त्यांचे रिझल्ट फार चांगले आहेत। हा या विषयाचं तुम्हाला काही स्टॅटिस्टिक पाहिजे असेल तर आम्ही देऊ तुम्हाला, परंतु हा मांडण्याचा गरजेचा आहे। आणि दुसरा प्रश्न जो आहे तो ह्या 2 वर्षामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेला आहे। आमदार साहेब मला खोटं मी कधी बोलत नाही, कारण मला काय कोणाला मागायचं, 2 वर्षामध्ये ग्रामीण भागातल्या शिक्षणाची बर्बादी झालेली, पूर्ण बर्बादी झाली, ऑनलाईन आणि हे सगळं झूठ आहे, ते नाही म्हणतील शिहांना मानावंच लागेल, परंतु तुम्हाला सांगतो 90% मुलांजवळ अँड्रॉइड फोन आहेत, नेट मिळतं का, लाईट मिळत नाही तर नेट काय मिळायचं, ते पोखरे आणि पळस पडला कुठं कशाचं नेट, बरं आपल्याकडच्या शिक्षकांना ती प्रॅक्टिस आहे का, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते प्रॅक्टिस आहे का, तेव्हा ऑनलाईन शिक्षणामध्ये 2 वर्षात या ग्रामीण भागामध्ये फार मोठा परिणाम झाला, त्याचा इफेक्ट येऊ नये, लोकांमध्ये असंतोष होऊ नये म्हणून मार्ग काय, तर सरकारच्या शिक्षण विभागाने काय परीक्षा न घेता पास करा, शिक्षकांनीच मार्क द्या। 2 वर्ष झाले यावर्षी, आता ते संपत झालं वर्ष, आता पाटील बरोबर आणि मी बोलतो ते संपत झालं, तोच आदेश येणार आहे 3रं वर्ष सुद्धा, याचा परिणाम असा झाला निकाल 100%, मार्क 80%पेक्षा कमी कोणालाच नाहीत, 99%, पालकही खुश, विद्यार्थी खुश, शिक्षकही न शिकवता आपला निकाल 100%। मग अशा परिस्थितीमध्ये शेवटी अंतिम नुकसान कोणाचं आहे, आज अशी परिस्थिती आहे 2 वर्ष परीक्षा नाही, यंदासुद्धा परीक्षा होणार नाही, किंबहुना तुम्ही पत्रकार मित्रांना मी सांगू, तुम्ही जे सर्वे करा, माहिती घ्या की विद्यार्थीला जर ऑप्शन विचारला आहे, शासनानेच विचारलं तर तुला ऑनलाईन परीक्षा पाहिजे का ऑफलाईन परीक्षा पाहिजे, काय म्हणतात, ऑनलाईन परीक्षा काहीच नाही ना, याच्यात ग्रुपच तयार झालेले आहेत विषयवाईज, उच्च शिक्षणामध्ये तर विषयवाईज ग्रुप तयार झाले आणि त्याचे उत्तर सुरू, नुसतं परीक्षेचं क्वेश्चन पेपर आला तर उत्तर सगळ्यांना पोचते होतात। म्हणजे ह्या 3 वर्षामध्ये
जे ग्रॅज्युएट होतील, जे भविष्य काळात घडवण्यासाठी पुढे जातील, ग्रामीण भागातली आपण मुलं स्पर्धेत टिकणार नाही. तुम्हाला सांगतो, ऑनलाईन शिक्षणामुळं ग्रामीण भागातली मुलं स्पर्धेत टिकणार नाही. तुम्ही किती जाहिराती पाहता मला माहीत नाही, परंतु विशेषतः इंजिनिअरिंगच्या एम्प्लॉयमेंटची ज्या जाहिरात आहेत, मोठ्या कंपनीचं मी नाव घेत नाही, त्यांची जाहिरात असते, मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे, बीटेक पाहिजे, फर्स्ट क्लास पाहिजे, हे सगळं. आणि जाहिरातीच्या खाली एक बारीक ओळ असते, 2019 साली पासआउट झालेल्यांनीच अर्ज करावेत. अर्थ काय याचा? 19 सालानंतर जे बाहेर पडले त्यांना संधी नाही. काही यांना फर्स्ट क्लास देऊ ना नाही शिक्षण देऊ, ह्या गोष्टीचा तुम्ही तुम्हाला याचा उपयोग करा, मार्ग काढावा लागेल. समाजाला अडाणी ठेवून तुम्ही 100% निकाल लावले तर उद्याचे एक पिढी बर्बाद केल्याची पाठ हे आपल्या सगळ्यांवर येईल. मला तर नेहमी खंत, मी हे तुमच्या समोर जे बोलतो ते आमच्या प्राध्यापकांसमोर, शिक्षकांसमोर सुद्धा हेच बोलतो की हे होणंही नाही. आपण शाहू फुले आंबेडकरांनी जी ही संस्था स्थापन केली ती विशेषतः ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या शिक्षणामध्ये जी गुणवत्तेत तफावत आहे ती कमी करून जास्तीत जास्त चांगलं शिक्षण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मिळावं म्हणूनही, तर आपण त्या ध्येयाला न्याय देऊ शकत नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. त्यामुळं हे जे दोन प्रश्न आहेत ते तुम्हाला विधानसभेत मांडावे लागतील. आणि आता शेवटचा जो विषय आहे तो सुप्याला MIDC आणले याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे, मला तर जास्त आहे. मोठी इंडस्ट्री तिथे वाढली. आमदारसाहेबांना माझी विनंती आहे की आता आपलं इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा तुमच्याच माझ्यावर सांगत आहे, नेपटीला म्हणजे दुसरीकडं नाही, आता नेपटी आपल्याकडं चालेल. आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ते काय साखर कारखानदारांचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही, जिल्हा मराठाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथे नगर, पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड असे जिरत पट्ट्यातीलच मुलं आणि मुली आहेत. मी या मुलांना रोजगारापर्यंत पोहोचवण्यासाठी माझी तुम्हाला एक विनंती आहे की सुप्याच्या MIDC आपण जरा उद्योग जे आहेत तिथे आज आहेत आणि उद्या येणार आहेत त्यांची बैठक घ्या, आमचे प्राध्यापक बोलवा, त्यांना उद्याच्या काळामध्ये कोणत्या तंत्र शिक्षणाच्या आवश्यक मुळे लागतील त्याच्या याद्या तयार करा कोर्सच्या, आणि त्या आमच्याकडे द्या, आम्ही ताबडतोब ते कोर्स सुरू करून तुमच्या ताब्यात मुलं आणून देतो, त्यांना नोकऱ्या द्या, गरज आहे त्याची. शेवटी आपण हे सगळं करतो कशासाठी? आपल्या भागामध्ये रोजगाराचा प्रश्न संपावा, शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं संख्या कमी व्हावी यासाठी आपण हे करतो. तेव्हा एक दोन तीन मागण्या आहेत त्या आपण, माझी खात्री आहे की तुम्हाला सहज म्हटलं तरी तुम्ही कोरोनाचं एवढं प्रचंड काम उभं केलं हे तर जाहीरपणे तुम्हाला माहिती दिली. उद्याच्या काळामध्ये तुम्हाला या तालुक्यामध्ये मोठं काम करायचं आहे, भवितव्य आहे. आता हे शेवटचं वाक्य बोलतो आहे, पारनेर तालुक्यातूनच तुम्हाला राजकीय भवितव्य फार मोठं आहे, नक्की RR पाटलाच्या पावलावर तुम्ही पाऊल ठेवा, लोकांची ती अपेक्षा. त्यामुळं लक्षात ठेवा कायम, लक्षात ठेवा कायम. तुम्हाला वाटेल का हे काय माहिती तुम्हाला सुरू केलं, पण ते शेवटी आपण आपल्याशीच राहिलं पाहिजे. आपल्यावर असणारा प्रेम, आपल्यावर असणारा समाजाचा विश्वास हा आपण जपला पाहिजे. आपल्याला नाही तर नेहमी असं असतं, परोपकार आपल्यावर येतो आणि ज्यांनी उचलायचं ते उचलून निघून जातात, ते होणार नाही याची दक्षता घ्या. आता तुम्हाला एवढं मोठं यश लोकांनी दिलं, लोकांनी तुम्ही सोपं समजता का? हे जे आहे ना,
19 सालचा यश हे 24 साली धोका नको म्हणून दिलेलं आहे लोकांनी. 24 साली तर आहे जुनं झाड ते आपोआपच गळून पडल, जागा मोकळी होईल हे डोक्यात होतं. आता असा झेंडा लावलेला आहे का 25 वर्ष हे तज्ज्ञ लोकांना शह दिलाय. तालुक्यातल्या जनतेने तुम्हाला निवडून देऊन पुढचा विचार जे करून होते, नाही तर सगळे एकत्र कसे आले, आयुष्यभर भांडलेले होते ते एकत्र कसे आले. त्यांना वाटत होतं अरे हे रोपलं तर प्रश्नच होईल आपला आयुष्याचा, तर लगेच यांचाच का, त्यांची भीती वाटत नाही. संबंधित हितसंबंधी यांना त्यांची भीती वाटत नव्हती म्हणून त्यांच्या पाठीशी, ज्याची भीती वाटते त्याच्या विरोधात पुढे जाते. समाज नेहमी अशाच माणसाच्या बरोबर आहे का, सगळे आपापसातले मतभेद विसरून एकत्र झाले त्यांना धडा शिकवायचा. तो धडा समाजाने शिकवलेला आहे, त्याचा आदर राखा एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. जय हिंद.